तिचा तिनी ॲक्च्युली तिचं लग्न झालेलं आहे, तिला बाळ आहे, ते सगळा संसार तिथे घेऊन येत आली आहे मुंबईत. तिला वर्दी मिळवण्याची तीव्र इच्छा आहे. महाराष्ट्र पोलीसची एक ऑलरेडी तिला भेटलेली वर्दी आहे, पण तिचं प्रेम सगळं महाराष्ट्र पोलीसच्या वर्दीवरती आहे. त्याच्यामुळे नवऱ्याचं प्रेम, लेकरांचं प्रेम, सगळ्या नातेवाईकाचं प्रेम सोडून ह्या वर्दीच्या प्रेमासाठी इथे आले. इथे नातेवाईकाकडे राहते, इथे नातेवाईकाकडे पण पूर्ण 100% एका घरी नाही ती. 15 दिवस ह्याच्या घरी, 15 दिवस त्यांच्या घरी, 15 दिवस इकडे तिकडे कसं ती करून दिवस काढते. फॉर्म भरलाय भरतीचा, भरती देईपर्यंत दिवस काढते. अरे कोडक्यामध्ये मागच्या वेळेस एकदा हुकलं तिचं महाराष्ट्र पोलीस. आता ड्युटीवर असून सुद्धा ही धडकन त्या वर्दीसाठी धडकते. त्याच्यासाठी नंदुरबार टू मुंबईचा प्रवास आणि तिने केलेला कॉल मला चांगला आठवतो. इथे येण्याच्या मागचं तिचं विजन, इथे ड्युटी करते, ड्युटी करत करत ह्या सगळ्या गोष्टी मिळवणं आणि जगत तिचा खूप चांगला आहे तो तिच्या ह्याच्याने सांगेल जवळून गेले. बोल असते कसं काय केलं आणि काय बोलू शकतो. माझं नाव अश्विनी आहे. मी 2018 पहिली भरती दिली होती MSFची, त्याच्यात माझं सिलेक्शन पण झालं होतं. पण माझं लग्न झालं होतं, मला बाळ झालं होतं आणि माझं सीजर झालं होतं, त्यामुळे मी ट्रेनिंगला गेली. नंतर मी 2 वर्ष अभ्यासच नाही केला, म्हणजे बाळ सांभाळणं हे ते. नंतर मी 2 वर्षानंतर ही मागची भरती दिली होती. मग नंतर 2 वर्ष बाळ सांभाळून घरचे वगैरे सगळे कामं करून मी ग्राउंड वगैरे अभ्यास वगैरे सगळं करायची. नागपूरला मी भरती दिली होती, मला पेपरला 84 होते आणि ग्राउंडला 29 होते. ग्राउंडला कमी असता राहिलं म्हणून माझं सिलेक्शन झालं नाही, 3 मार्काने माझं सिलेक्शन राहिलं. म्हणून मी MSFचं जॉईनिंग केलं, MSFचं ट्रेनिंग वगैरे करून आली. नंतर मला अजून महाराष्ट्र पोलीस भरती पाहिजे होती. मग माझे हस्बंड म्हणे यावर्षी राहू दे म्हणे. म्हटलं नाही, मला हे करायचंच आहे. ते म्हणे ठीक आहे म्हणे तुझी इच्छा म्हणे. मग मला मुंबईला पॉईंट भेटला, त्यामुळे मी पूर्ण घर माझं 4 वर्षाची मुलगी सोडून इथं आली. आणि नातेवाईकाकडे जात आणि मी 4 वाजता उठते सकाळी, बदलापूरवरून उठताय आणि नंतर इथून गेली का मग लॅबला जाते. 10 वाजेपर्यंत अभ्यास करते, मग झोपून सकाळी तेच माझं काम. एवढे सांगून मी नाते तो तुला माहिती या गोष्टीचं वाटतो तुम्हाला माहिती नसेल. 4 वर्षाचं बाळ घरात सोडून बाहेर निघणं, संसार सोडून बाहेर निघणं खूप अवघड गोष्ट असते. आणि ती बाळ कसं राहत असेल, कसे शिकत असते, तिचा तो उत्कंठ आहे. आणि त्या सगळ्या प्रेमावरती थोडंसं दूर सारून वर्दीच्या प्रेमाखातर ती एवढी धडपड करते ही गोष्ट साधी नाही. जे कोणी व्हिडिओ बघतील किंवा जे कोणी तुम्ही ऐकताय, ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं काहीतरी देत नाही 100%, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला काहीच नाही भेटू शकत. तुम्हाला तुमच्याकडून 100% द्यावंच लागेल, त्याग करावे लागेल काही गोष्टीचा, तेव्हा ही वर्दी भेटते. ते त्याच्यामुळे तिला ते भरून आलं.